मित्रांनो, आपण तूर शेंडे छाटणी याविषयी एक आत्ताच व्हिडिओ अपलोड केला होता, तो आपण पाहिला असेल. मी त्यामध्ये सांगितलं होतं की तुरीची शेंडा छाटणी केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कशी फवारणी ते पाहू शकता. आम्ही याची आजच शेंडा छाटणी केली आहे आणि फवारणी पण आम्ही याच्यावरती केली आहेत. तर ती फवारणी आम्ही कशी केली, वरून मग शेंड्यापासून तर पूर्ण बुडापर्यंत फवारात जाईल या हिशोबात आम्ही याच्यावरती फवारणी केलेली आहेत. तर ती फवारणी तशी करावं लागते काय नाही याविषयी आपण आज बोलणार आहोत. आणि तुरीवरील महाभयंकर रोग, मी त्याला महाभयंकर रोगच म्हणतो, जो मर आहेत. तर तुरीवर दोन प्रकारचे मर येतात, तर त्यामध्ये मूळकूच ज्यामुळे तूर मरते आणि दुसरी म्हणजे फांदी मर. तर ही अलग अलग बुरशीमुळे होत असते. तर मित्रांनो, मी आपल्याला यात फरक दाखवतो एकदा. हे आपण येथे पाहू शकता, याला जे आहेत ते ही फांदी मर आहेत. तर आपण पाहू शकतो ही फांदी हिरवी आहेत आणि हे इथून वरती पूर्णपणे वाळलेले आहेत. कधी कधी काय होतं, आता हे आपण पाहू शकता याच्यातील एका ही फांदी वाळून जाते आणि बाकीचं हिरवं राहतं, असं पण होतं. तर हे याच्यामध्ये बुरशी ना इथून वरच्या साईडनं कुठून तरी प्रवेश केलेला असेल, तर त्यावेळेस बुरशी इथून खाली खाली खोडाकडे जाते मित्रांनो. आणि त्यावेळेस या फांद्यावरतून खाली वाळत वाळत येतात, तर हे आहेत फांदीमर. त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस आपण याच्यावरती स्प्रे करणार आहोत शेंडा छाटणी केल्यानंतर, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन जे प्रोपेक्समध्ये असतं मित्रांनो, ते आपल्याला 25 ते 30 ml 20 लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे. त्याबरोबर 25 ते 30 ग्रॅम आपल्याला ब्ल्यू कॉपर हे घ्यायचं आहेत, किंवा ते जर नसेल तर M45 आपण 25 ग्रॅम एका पंपसाठी घेऊन फवारणी करायची आहेत. कारण की जे आपण गॅस पॉइझन आहेत मित्रांनो प्रोपेनोफॉस, यामुळे याच्यावरील पानाळ्या जे हे पान असं पूर्णपणे गोल करून टाकतात, त्या आळ्या मारतात. आणि आपण ज्यावेळेस इथपर्यंत स्प्रे करू ते तळची जी बुरशी असतील मित्रांनो, ही बुरशी पण मरून जाते. तर आपण एकतर जमिनीतील बुरशी जी या स्प्रेमुळे कंट्रोल होत नाही तिला ड्रेंचिंगच करावं लागते, ती आपण कंट्रोल केले आहेत. तर आता एकच बुरशी आहेत ही फांदीमर, त्या फांदीमरसाठी हेच उपाय आहेत मित्रांनो, की आपल्याला ज्यावेळेस आपण याच्यावरती स्प्रे करू तर आपल्याला स्प्रे असा करायचा आहे की जेणेकरून इथून स्प्रे केला की इथपर्यंत म्हणजे फवारा घेतेवेळेस इथून असा फवारा मारायचा आहे की जेणेकरून फांदीमर आणि मूळकूच या रोगापासून आपण आपल्या तुरीला वाचू शकतो. मित्रांनो, इथे एक झाड आहेत फांदीमरचं, ते पण मी आपल्याला दाखवतो. तिथं आपण पाहू शकता ही फांदी इथं वाळलेली आहेत ह्या झाडाची, आणि हे बाकी बरंच काय झाड हिरवं आहेत. तर ह्या फांदीमध्ये आता सध्या त्या बुरशीनं प्रवेश केलेला आहेत मित्रांनो. हे आपण इथं पण पाहू शकतो, हिचा इथं पण असर दिसत आहे आणि इथंसुद्धा ते इथून कुठून तिनं प्रवेश केलेला असेल मित्रांनो. तर मित्रांनो, या फांदीमरमध्ये जर आपण झाड इथून मोडलं तर आतमधून पूर्णपणे काळं झालेलं असतं. चला मी आपल्या एकदा मोडून दाखवतो, हे पाहू शकतो मित्रांनो, हे जे पूर्ण असं काळं झालेलं आहेत मित्रांनो. नाहीतर चांगल्या निरोगी झाडामध्ये या असं काळा पट्टा, निरोगी झाडामध्ये असं काळा पट्टा निघत नाही मित्रांनो, पूर्णपणे हिरवं किंवा पांढरं असतं. तर हे फांदीमर आहेत, तर याच्यावरती पण आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. तर मित्रांनो, चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तरी मित्रांनो शेअर करा.